नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आमचे लेटेस्ट शैक्षणिक व्हिडिओज भाषण निबंध छान छान गोष्टी बडबडगीत सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील आज मी तुमच्यासाठी अहिल्याबाई होळकर यांच्या यांच्याविषयीची माहिती भाषण निबंध मराठीमधून घेऊन आलेले तर हा हे भाषण तुम्ही व्हिडिओला स्किप न करता ओहीमध्ये लिहून घ्या अतिशय सोप्प असं भाषण आहे तर चला सुरू करू भाषणाला आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग सुजान देशवासी असलेले बंधू आणि भगिनींनो आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आज पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर जयंती आहे याबद्दल मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती होळकरांची सून होती बहुगुणी होळकरांची सून होती बहुगुणी शिक्षणाची ओढे होती लहानपणी शिक्षणाची ओढे होती लहानपणी गरज ओळखून सुखावले सर्वजणी गरज ओळखून सुखावले सर्वजणी अशी जाहारी दूरदृष्टी एक मर्दानी अशी जाहारी दूरदृष्टी एक मर्दानी मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले पण त्यामधील अहिल्याबाई होळकर यांचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे अहिल्याबाईंना पुण्य श्लोक असेही म्हणतात कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या गावखेड्यात झाला त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते त्या काळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसताना त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते अहिल्याबाई होळकर यांचा विवाह बाजीराव पेशवे यांचे एक सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाला मल्हारराव होळकर हे मावळा प्रांताचे जहागीरदार होते अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर इसवी सन सतराशे चोपन्न मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारा तीर्थी पडले त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिलाबाईंना सती जाऊ दिले नाही मल्हारराव होळकर यांचा बारा वर्षानंतर म्हणजे वीस मे सतराशे सहासष्ट रोजी आलमपूर येथे एका मोहिमेन मोहिमेत असताना त्यांना मृत्यूने गाठले सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याच्या मावळा प्रांताचा कारभार अल्ल्याबाई होळकर बघू लागल्या त्यांच्या पश्चात दक्षतेने अहिल्याबाई होळकर यांनी आदर बाळगत असत मंदिरांची पुनर्बांधणी जीर्णोद्धार देवतांची प्रतिष्ठापना तसेच घाट रस्ते धर्मशाळा बांधणे अन्नछत्र चालविणे या लोकोपयोगी कामांमुळे संपूर्ण भारतभर अहिल्याबाईंचे नाव अजरामर झाले आहे. एकदा भारत गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता सिना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेल्या होत्या येथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्याने वाळूचे एक शिवलिंग बनवले एवढ्यात सैन्य दलातील एकाचा घोडा घोडा उधळला उधळलेला दिशेने येत असल्याचे पाहून बरोबरच्या एका भिवून पळून गेल्या मात्र अहिल्या मुळेच डगमगली नाही तिने आपण तयार शिवलिंगावर पालते पडून शिवलिंगाचे रक्षण केले एवढ्यात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोड्याशा जरबेच्या आवाजात अहिल्याला म्हटले की बोरी तुला घोड्याने तुडले असते तर त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतांवर रोखत म्हणाले की हे हे शिवलिंग मी घडवले आहे व आपण जे घडवले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात मी तेच केले आहे तिचे बाणेदार उत्तर ऐकून श्रीमंत तर खुशच झाले परंतु त्यांच्या बरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोट्या अहिल्याला आपली सून करून घेतली अहिल्याबाईंनी देखील मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पसरवली अहिल्याबाई होळकर या आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभिमानी दक्ष धर्मकारणात होत्या अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने मने जिंकली तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाले शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन पुरुष जातीचा बडगा छेदून केली तुम्ही समाजसेवा पुरुष जातीचा बडगा छेदून केली तुम्ही समाजसेवा भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र तर आजचे हे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त हे भाषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद